नमस्कार मी संजय बोकरे आपण पाहतो आहे जनप्रवास लाईव्ह हरियाणाचे निकाल लागले भारतीय जनता पक्षानं तिथं चांगलं यश मिळवलं यश मिळवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आनंदोत्सव साजरा होणार हे साहजिक आहे परंतु महायुतीमध्ये इतर घटक पक्षांच्यापेक्षा सुद्धा भाजपमध्ये जास्त आनंद होणं हे साजिक आहे आज यावरच विश्लेषण करायचंय की हरियाणामध्ये निवडणुकीचे निकाल लागले त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका आता होणार आहेत त्याच्यावर कितपत होणार आता बरेच राजकीय विश्लेषक त्याच्यावर मत प्रदर्शित करत आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज विश्लेषणाचा विषय हा आहे की हरियाणामध्ये जी परिस्थिती आहे तीच महाराष्ट्रामध्ये आहे का तिथं भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये आहे इथं काय अवस्था आहे महायुती इथं जण आहेत महाविकास आघाडी तिथंही जण आहेत महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला जास्त आनंद झालेला आहे इतर दोघांना किती झाला आहे एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्या दोन पक्षात किती आनंदोत्सव आहे तर म्हटलं तर काय फार आनंदोत्सव नाही भारतीय जनता पक्षाला जास्त यश मिळणं हे सुद्धा फार काय आनंदाची गोष्ट एकनाथ शिंदे आणि यांना वाटत असेल असं नाही आहे आज तुम्ही थोडं महाराष्ट्रातल्या राजकारणाकडं कर बघितलं तर खरं युद्ध देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येच आहे की काय असं आता विचार करण्याची वेळ आली आहे लक्ष्मण हाके ज्या वेळेला एकदम अटॅक करत आहेत ते एकनाथ शिंदेंच्यावरच करत आहेत आज ओबीसी चेहरा येतो आत्ता महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे ओबीसी आणि मराठा जरांगे पाटील हे मराठा आणि लक्ष्मण हाके ओबीसी अशी ती दोन चित्र आता दिसत आहेत आपल्याला दोन चेहरे आपल्याला दिसत आहेत आणि ह्याच्या मागं कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहेत हाकेंच्या मागं असं बोललं जाते म्हणजे जा अर्थात भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस म्हणजेच भारतीय जनता पक्ष आता महाराष्ट्रात अशी अवस्था आहे आणि तिकडं जरांगे पाटील ते कधी पण बघा फडणवीस 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 इके फडणवीस फडणवीसांच्यावरच अटॅक असतो जरांगे पाटलांचा बाकी कोणावर नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात कुठला पण निर्णय मग रिझर्वेशन काय काय असेल ते मुख्य कोण हे पण त्यांच्यावर कधी जरांगे पाटील अटॅक करत नाहीत किंवा त्यांच्यावर ओरडत नाहीत त्यांचं नाव घेऊन कुठं शिमगा चाललेला आहे का अजिबात नाही पण देवेंद्र फडणवीस कुणी पण छगन भुजबळने काही करू दे त्या त्यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवक्त्यांना काही बोलू दे इतर दरेकर असतील आणि त्यांचे बरेच नेते मंडळे आहेत त्यांनी काय बोलू देत त्यांनी काय बोलले तरी त्यांना काय बोलत नाही ते त्यांना शिकवले फडणवीस साहेबांनीच आणि फडणवीसच जबाबदार आहेत सगळ्या गोष्टी हे ते बोलतात आणि आता लक्ष्मण सुद्धा काय करत आहेत ओबीसी संघटनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर अटॅक करतात मग ह्याच्या मागं कोण आहे साहेब आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणजे ब निकाल लागला म्हणजे महाराष्ट्राचा निकाल लागल्यासारखं जोर जोरात दंगा चालला आहे त्यांचा म्हणजे हवेतच आहेत ते थोडं हवेतनं खाली आले पाहिजेत बावनकुळे साहेब अशी अवस्था महाराष्ट्रात नाही आहे आत्ता भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर आहे लोकसभेचे निवडणुकीचे निकाल बघा हरियाणाचे निकाल लागले म्हणजे ते महाराष्ट्रातले निकाल लागल्यासारखं टिमकी बजवायला लागलाय असं होत नाही आहे तुमच्या अंतर्गत काय चाललं आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन आज ह्यांच्या दोघांच्यातच युद्ध आहे आज महाराष्ट्रामध्ये अशा वेळेला महायुतीमध्ये अंतर्गत जे युद्ध आहे ते कधी थांबवणार आहे तुम्ही तुमच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि जरांगे हे एकच आहेत अशा पद्धतीचं आता जे वातावरण आहे ते तुम्ही तपासले का आज जरांगे पाटील शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे एकच असल्याच्या चर्चा लपून राहिलेल्या नाहीत असं असताना तुम्ही हरियाणासारखं यश आता आम्हाला मिळेल या भावनेतनं तुम्ही आता राजकारण पुढचं करणार असाल तर ती चुकीचं आहे अंतर्गत आज तुम्ही भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेना जसं घवघवीत यश मिळालं स्ट्राईक रेट त्यांचा वाढला त्यांच्या सात खासदार निवडून आले आणि तुम्ही मात्र बॅकफूटवर गेला आहे मग अशा वेळेला आता एकनाथ शिंदेना कसं ओढायचं खाली करायचं मग ते हे तुमचं आता हकेना त्यांच्या अंगावर सोडायचं काम भारतीय जनता पक्ष करायला लागला आहे म्हणजे आता हे देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे हे जे अंतर्गत युद्ध चाललं आहे महायुतीमध्ये हे थांबवण्याची जबाबदारी कुणाची आहे आणि हे जर का असं असेल तर हरियाणाचं निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात आम्ही आलो हे मांडेकरणं थोडं चुकीचं वाटतंय आणि इथनं पुढच्या काळात हे सगळं उघड झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं तर प्रांजळ मत आहे आज इथंच थांबू उद्या पुढच्या भाग